सध्या वाढलेलं वजन हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक जण आपलं वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता हे वाढलेलं वजन जर आपल्याला बेचैन करत असेल तर आपण आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज हा केलाच पाहिजे, जेणेकरून आपलं वजन कमी होण्यास मदत देखील होईल. वाढलेल्या वजनामुळे आपण बेडोल तर दिसतोच, पण अनेक असाध्य आजारांना देखील आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळेच लोक वजन कमी करण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसत आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये असे पदार्थ पाहणार आहोत जे तुम्ही रात्रीच्या जेवणात टाळावेत, जेणेकरून तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. लोक डाएट फॉलो करतात आणि पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते विसरतात की आपण रात्रीच्या वेळी काही गोष्टींचे सेवन जर टाळले तर आपण आपले वजन झपाट्याने कमी करू शकतो. असे कोणते पदार्थ आहेत जे आपण टाळले पाहिजे तर फरक आपल्याला जाणवायला सुरुवात होईल ते पाहूयात. नंबर एक, तळलेले पदार्थ. तुम्ही रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे बंद करावे. साधे जेवण असले तरी पापड खाण्यात येतो आणि बाहेरच्या जेवणात तर हमखास तळलेले पदार्थ तर आपण खातोच. फ्रेंच फ्राईज असो, स्प्रिंग पोटॅटो आणि बऱ्याच पदार्थांवर आपण ताव मारतो जे की तळलेले असतात. त्यामुळे दिवसभर नाही तर रात्रीच्या वेळीही तेल आणि आपले तेलकट पदार्थ खाणे कमी करावे, जेणेकरून आपलं वजन कमी होण्यास मदत होते. कारण आपण डाएट करतो, एक्सरसाइज करतो, पण रात्रीच्या जेवणात जर तळलेले पदार्थ किंवा अजून काही पदार्थ खाल्ले तर आपल्या डाएट आणि एक्सरसाइजचा काहीच उपयोग होत नाही, सगळं वेस्ट जातं आणि आपलं वजन हे वाढलेलंच राहतं. आता नंबर दोन, ते म्हणजे आईस्क्रीम. खाणे के बाद कुछ मीठा हो जाए असे म्हणत लोक हमखास गोड खातात. त्यातही उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा सर्व सीझनमध्ये लोक आईस्क्रीम तरी खातात. पण रात्रीच्या जेवणानंतर ना आईस्क्रीम खाल्लं तर तुमचे वजन वाढते, कारण जेवणानंतर आपण झोपतो आणि खाल्लेल्या गोष्टीचे पचन होत नाहीत. त्यामुळे रात्रीचं जेवणानंतर ना गोड खाणं किंवा आईस्क्रीम खाणं हे टाळायलाच हवं. आता नंबर तीन येतं, ते म्हणजे फ्रोझन फूड. जे पदार्थ वर्षभर मिळत नाही म्हणून ज्या त्या सीझनमध्ये साठवले जातात आणि त्यांना आपण फ्रोझन फूड म्हणतो. फ्रोझन फूड बनवण्यासाठी कोणताही पदार्थ घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो बर्फात साठवला जातो, म्हणजे तो पदार्थ आहे तसाच राहतो. असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत, ते खाल्ल्याने तुमचे वजन दुपटीने वाढू शकते. त्यामुळे फ्रोझन फूड त्याचबरोबर आईस्क्रीम, तळलेले पदार्थ आणि जे वजन वाढीसाठी पदार्थ असतात ते रात्रीच्या जेवणात खाणं टाळावं. ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.